बार्शी तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष डॉक्टर ॲडव्होकेट जीवनदत्त अरगुडे यांना महिलांना अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांच्या पक्षाने त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करून पदावरून तात्काळ हटवले आहे। त्याबाबतचे पत्र काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोती पाटील यांनी काल काढले आहे। बार्शी तालुक्यातील प्रहारच्या जिल्हाध्यक्ष संजीवनीताई बारुंगडे यांच्याबद्दल महिला दिनी ॲडव्होकेट अरगुडे यांनी अपशब्द वापरून त्यांचा अपमान केला होता। त्या संदर्भात त्यांच्यावर बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। त्याचबरोबर 9 मार्च 2022 रोजी ते मुंबई येथे महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांची भेट घेण्यासाठी तसेच राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेण्यासाठी संजीवनीताई बारुंगडे आणि त्यांच्यासह इतर महिला मंडळ त्या ठिकाणी गेले असताना त्या ठिकाणी सुद्धा ॲडव्होकेट जयदत्त अरगुडे यांनी त्या ठिकाणी सुद्धा काही महिलांना अपशब्द वापरला। त्याचबरोबर एका महिलेला त्यांनी थेट जातीयवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होऊन त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। सध्या ते मुंबई पोलिसांच्या पोलीस कोठडीतच आहे। त्याचबरोबर ते मुंबईत त्यांना अटक केल्यानंतर सोलापूर काँग्रेसमध्ये सुद्धा जोरदार या ठिकाणी त्यांच्या बाबतीत निर्णय घेण्यात आला। खरं म्हणजे डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील हे गेल्या काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाल्यापासून त्यांनी धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे। तशातच हे सुद्धा एक धडाकेबाज निर्णय म्हणावा लागेल, कारण महिलांचा अपमान केल्यानंतर त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या संस्कृतीला ते त्या ठिकाणी धोका पोहोचत असल्याने बार्शी तालुका काँग्रेस अध्यक्षपदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं पत्र त्यांनी काढल्याने बार्शीतून आनंद व्यक्त केला जात आहे। कॅमेरामॅन अकबर भगवानसह मी जमीर शेख, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।